मंगलमुखी ट्रस्ट संचालित मायेची सावली वृद्धाश्रमाच्या अध्यक्ष श्री श्री 1008 महामंडलेश्वर पायन नंदगिरी महाराष्ट्र राज्य यांचा अभिष्टचिंतन सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी श्री श्री 1008 महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांच्या हस्ते केक कापण्यात आल्यानंतर उपस्थित सर्वांनीच त्यांना केक भरवत अभिष्टचिंतनाच्या शुभेच्छा दिल्या. गुरुवार श्री श्री 1008 महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून आज अनेक निराधारांना आधार दिला जात आहे. प्रेम आणि वात्सल्याचा वर्षाव या ट्रस्टच्या माध्यमातून होत असल्याने गुरुवार श्री श्री 1008 महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांच्या हातून असे समाजकार्य नेहमी घडत राहू अशा शुभेच्छा अभिष्टचिंतनाच्या निमित्ताने उपस्थितांनी दिल्या. जय श्री महाकाल. मी बोलते किंद्राखाडा महामंडलेश्वर डॉक्टर भगवती नंदा नंदगिरी. आज मी माझ्या गुरु ज्या पायल न गुरु नंदगिरी यांच्या वाढदिवसासाठी मी नाशिकमध्ये इथे आलेले आहे आणि खरोखर यांना आज पूर्ण जगभरातून ज्या शुभेच्छा मिळत आहेत त्यांचं अकौड कौतुक होत आहेत. त्या कौतुकात आज आम्ही समोर प्रत्यक्ष रूपाने आज आम्ही त्यांचा अभिष्टचिंतनाचा सोहळा एक पार पाडत आहोत आणि त्या सोहळ्यामध्ये येऊन त्यांना मी माझ्याकडनं कृतज्ञता आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभिष्टचिंतनाच्या मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देत आहे. तसं बघायला गेलं तर गुरूंचं खूप मोठं का योगदान या समाजाला आहे. आत्ताच मगाशी तुम्ही ऐकलं की परिसाप्रमाणे त्यांनी केलं आहे आणि खरोखर त्या परिसरात नाही तर चंदनाप्रमाणे त्या जगासाठी सदैव झिजत आहेत. त्याप्रमाणे ते त्यांचं कार्यसुद्धा अहोरात्र चालू आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये ते नाविन्यपूर्ण आणि योग्य तरीतीने कार्य करत असतात आणि त्यांच्या बरोबर त्यांचे शिष्यगण आहेत त्यांना घेऊन चालण्याचा ते प्रयत्न करत असतात. अशा या महान गुरुला माझे शतशः कोटी कोटी अभिवादन करून मी माझे दोन शब्द पूर्ण करते आणि माझ्या गुरुला माझं आयुष्य लाभ हीच भगवती चरणी आणि महाकाल चरणी मी प्रार्थना करते. जय श्री महाकाल. नमो नारायण. जय श्री महाकाल. श्री श्री 1008 महामंडलेश्वर पायल नंदगिरी आईसाहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व भक्तगण शिष्य परिवार व आखाड्यातील सर्व संत महंत आज उपस्थित आहे. श्री गुरुसारखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी. गुरु गोविंद दोन खडे काके लागू पाय बल्लहारी गुरु आपके जो गोविंद दिओलाय. संत आणि भगवंत या दोन्हींमधील दुवा या दोन्हीमधील दुवा म्हणजे भक्ती आहे. तसे गुरु आपल्याला संत स्वरूपातून भगवंताजवळ नेतात. त्या उक्तीप्रमाणे श्री पायल गुरु यांनी सर्व आपल्या शिष्य परिवाराला भक्त परिवाराला तिमिरातून तेजाकडे म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेलंय. गुरु हा चैतन्याचा दीपक आहे. गुरु हा वात्सल्य भक्ती ज्ञान आणि वैराग्याचं प्रतीक आहे. असे या श्री पायल गुरूंना अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा. ते सर्व आखाड्यातर्फे शिष्य परिवारातर्फे अभिष्टचिंतनाच्या सोहळ्यानिमित्त शुभेच्छा. आणि सांगायचं म्हटलं तर गुरु हे शिष्य परिवारासाठी आणि साधकासाठी एक कामधेनू गाय आहे. जे जे आपण इच्छिलेलं ते आपल्या मनातलं गुरु हे पूर्ण करून देतात. त्यामुळं गुरु नेहमी शिष्यांसाठीच देवाकडे भगवंताकडे मागणी मागतात का सर्व शिष्यांच्या इच्छा पूर्ण हो. तसं आज त्याच वृत्तीप्रमाणे अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आपण भगवतीचरणी प्रार्थना करूया का गुरु माऊलींची सर्व मनातली इच्छा सर्व संपूर्ण पूर्ण होत. जय श्री महाकाल. धन्यवाद. नमस्कार. मी संदेश पायल नंदगिरी. आज खऱ्या अर्थानं आमच्या आई आदरणीय पायलजी नंदगिरी यांचा अभिष्टचिंतन सोहळा. खऱ्या अर्थानं आई आई म्हणजे काय तर जी केवळ जन्म देते ती आई नव्हेच किंवा फक्त जी आई जन्म देते तिलाच मातृत्व प्राप्त होतं असं नाही. तर आज आमच्यासारख्या अनेक आणि लाखो जणांच्या आई बनलेल्या आदरणीय आईसाहेब पायलजी नंदगिरी जशी आपली आई मायाला होते याप्रमाणे आम्हालाच नाही तर जे वृद्ध व्यक्ती आहे यांना वृद्धाश्रमाच्या माध्यमातून अनेक वृद्ध व्यक्तींच्या ते खऱ्या अर्थानं आई झालेले आहे. भगवंत त्यांच्या हातून उत्तरोत्तर असं समाजकार्य करून घेऊ आणि त्यांच्या हातून भगवंत सेवा घडो हीच प्रार्थना व्यक्त करतो. आणि अभिष्टचिंतनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि माझे दोन शब्द सांगतो. जय श्री महाकाल. ओम नमो आदेश. मी शुभम पायल नंदगिरी महामंडलेश्वर पायल नंदगिरी आज यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त आम्ही सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी सगळे गुरुभाऊ गुरु बहिणी सर्व आलेलो आहे. आज लोक बोलतात की बाबा देव आठ राहताचा आहे देव याचा आहे देव त्याचा आहे. तर मी आज मी काय देव बघितला नाही पण माझ्या गुरुमध्ये मी देव बघितला. आज सर्व काय आहे माझ्या गुरुमुळे आणि अशी त्यांची सेवा माझ्याकडून घडो ही जगदंबाची प्रार्थना आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्री महाकाल. मुझसे मेरे पहचान ना पूछे मुझसे मेरे पहचान ना पूछे मैं भगवाधारी हूँ.
रोज नए चिता भस्म जे जिनका होता है श्रृंगार, ऐसे देवादिदेव महाकाल का मैं भक्त हूँ। आज किन्नर आखाड्याच्या श्री श्री 1008 महामंडलेश्वर पायल महागिरीजी यांचा अभिष्टचिंतन सोहळा आहेत, वाढदिवस आहेत, त्यानिमित्ताने आपण सर्व इथे उपस्थित झालेलो आहोत। आमचे आदरणीय गुरु यांना संपूर्ण महाराष्ट्र देशातून, नवे नवे भारतवर्षातून शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहेत। परंतु तुम्ही आम्ही या नाशिक नगरीतील लोक भाग्यवान आहोत की आपण त्यांच्या वाढदिवसासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत। लोक असं म्हणतात की माणसांनी सोनं झालं पाहिजेत, काही लोक म्हणतात की माणसांनी सोनं नाही झालं पाहिजेत, परंतु माझं वैयक्तिक असं मत आहे की माणसांनी खरंच सोनं नाही झालं पाहिजेत। कारण सोनं हातात घातलं जातं, सोनं गळ्यात ठेवलं जातं, गळ्यात घातलं जातं किंवा सोनं तिजोरीत ठेवलं जातं। माणसाला जर व्हायचं असेल तर माणसांनी परीस झालं पाहिजे, ज्याच्या संगतीत कोणी येईल त्या व्यक्तीचं परीस होईल असं व्यक्तिमत्व असलेले आमचे आदरणीय गुरुवर्य महामंडलेश्वर यांचा आज वाढदिवस आहेत। मी सर्वांच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या अनंत अनंत हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांच्या मनातलं जे काही स्वप्न आहेत, आदि मायाशक्ती जगदंबा देवादिदेव महादेव हे पूर्ण करून घेऊत, आणि गुरुमाऊलींचं जे कार्य आहेत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक हे उत्तरोत्तर वाढत राहोत आणि त्यांच्या कार्याला यश प्रदान होत, यासाठी मी सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। जय श्री महाकाल। माझी माऊली पायलजी गुरु यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ एवढा मी मोठा नाही, पण मी काही माझं कुटुंबातलं कुठलंही काम असो, काही शुभ काम असो, काही असो, मी पायल गुरुजींना बोलवल्याशिवाय राहत नाही। आणि असेच मी माझ्या परिवारातर्फे, माझ्या मंडळातर्फे, समस्त नाशिकरांचे तर्फे मी गुरुजींना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। असेच गुरु आपला हात माझ्या डोक्यावर असा आहे, असा आयुष्यभर राहून द्या हीच आई जगदंबे आणि महाकालच्या सर मी प्रार्थना करतो। तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय महाकाल।
संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।